ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. ओबीसींची राष्ट्रीय जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकलंच पाहिजे, टिकलंच पाहिजे, टिकलंच पाहिजे. ओबीसींचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे आवाज कुणाचं सम्मानित केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. होश मिळव, होश मिळव. भारत सरकार होश मिळव, होश मिळव, होश मिळव. नरेंद्र मोदी होश मिळव, होश मिळव, होश मिळव. नरेंद्र मोदी होश मिळव, होश मिळव, होश मिळव. नरेंद्र मोदी होश मिळव. आरक्षण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण रद्द झालं. महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जीवावर जे जे पक्ष राजकारण करतात, मग ते राज्यातले असू द्या किंवा केंद्रातले असू द्या, सत्ताधारी असू द्या किंवा विरोधी असू द्या, या सगळ्यांनी ओबीसी आरक्षण रद्द करून ओबीसी आरक्षणाचा खून केलेला आहे. आणि याचं पाप मग ते माननीय शरद पवार असतील, माननीय नरेंद्र मोदी असतील, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांनी ठरवून ओबीसी आरक्षण रद्द केलं. काय इम्पेरियल डाटा राज्य सरकारला दिला नाही? आजपर्यंत जेवढ्या जनगणना झाल्या, या सगळ्या जनगणना होत असताना मागच्याच वर्षी जनगणना डेटा का दिला गेला नाही? कुत्र्या मांजराची जनगणना होते परंतु माणसाची जनगणना होत नाही. म्हणून संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की 2020-21 राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि आत्ताचं जे राजकीय आरक्षण रद्द ओबीसीचं झालेलं आहे, तो मागचा जो डेटा आहे. जर भाजपची नियत साफ असेल, देवेंद्र फडणवीसांची नियत साफ असेल, उद्धव ठाकरेंची असेल, तर त्यांनी केंद्राकडून तो डाटा घेण्यासाठी मध्यस्थी करावी. प्रत्येक गोष्टीत मध्यस्थी करतात, या गोष्टीत मध्यस्थी करावी. आणि रद्द झालेलं आरक्षण जर नाही मिळालं, आमच्या जर पिढ्या उद्ध्वस्त करण्याचं जर हे काम करणार असतील, खबरदार गाठ संभाजी ब्रिगेडचे आहे. आणि ओबीसी आरक्षण तोपर्यंत कुठल्याही महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, राज्यातल्या कुठल्याही निवडणुका घेऊ नका, अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडची आहे. ठीक आहे.